नमस्कार, मी कश्मीरा कुलकर्णी, म्हणजे श्री गुरुदेव दत्त या मालिकेतील अनुसूया. तुम्ही रोजच 7:30 वाजता आम्हाला बघता, पण खूपदा असं होतं की खूप एक क्युरिओसिटी असते की कसे राहत असतील वगैरे. तर आज तुम्हाला मी माझ्या बॅग्समध्ये काय काय असतं हे सांगेन. साधारण एक बॅग मला पुरत नाही, कारण माझं बरंचसं सामान असतं जे मला रोज सेटवरती लागतं. म्हणजे अभिनयाव्यतिरिक्त पण माझे बरेचसे बिझनेस आणि काम चालू असतं, सो त्यासाठी मला बरंच सामान लागत असतं. तर साधारण मी तुम्हाला बॅग्स काय काय असतात ते सांगेन. तर 1, 2, 3, 4, 5 5 बॅग्स तर मला रोज लागतातच, शिवाय वॅनिटी मेकअपची असते ती वेगळी. सो एक 6 बॅग्स माझ्याबरोबर रोज असतात. त्यातल्या ही पहिली बॅग, या बॅगेमधलं मी तुम्हाला सांगते की साधारण बेसिक ज्या नेसेसरीज असतात त्या या बॅगमध्ये मी ठेवते. म्हणजे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आहे, मोबाईल्स असतात माझे याच्यामध्ये, हेडसेट्स असतो, गॉगल असतो आणि अगदीच महत्त्वाचं म्हणजे कॅलेंडर. म्हणजे आम्हाला शेड्यूल आमचं खूपच टाईट असतं, सो कॉल टाईम्स काय आहेत, कोणते कोणते डेट्स दिलेले आहेत, कुठलं शूट कोणत्या डेटला आहे, सो ह्या सगळ्या प्रॉपर सेटअपसाठी वगैरे मी कॅलेंडर जवळ ठेवलेला आहे. म्हणजे अगदी शॉर्ट फॉर्ममध्ये वगैरे कळतं, पूर्ण ती हेवी डायरी बरोबर घेऊन फिरायला नको वाटतं, कारण ऑलरेडी खूप बॅग्स असतात म्हणून. आणि एक छोटंसं माझ्याकडे पावडर आहे, कॉम्पॅक्ट पावडर. साधारण कधी बाहेर गेलेलो आहो तर इतर वेळी बाहेर जाताना वगैरे मला मेकअपमध्ये जायची फारशी सवय नाही आहे, पण कधी वाटलंच कुठे काही अगदीच फ्रेंड्सबरोबर गेलो आहोत आणि फोटोज काढायचे आहेत किंवा काय असा काही मूड झाला तर एक छोटीशी कॉम्पॅक्ट पावडर माझ्याकडे असते. आणि बाकी मोबाईलच असतो अजून एक. आणि लिपस्टिक असतं माझ्याकडे, माझी ही आवडती शेड आहे जी ऑलमोस्ट सगळ्यावरती मॅच होते, सो एक लिपस्टिक पण माझ्याकडे असतं. ते पण खूप रेअर ॲक्च्युली यूज होतं. बाकी कार्ड्स, पॅन कार्ड वगैरे, अगदी गव्हर्नमेंटशी रिलेटेड आपले जे काही पेपर्स डॉक्युमेंट्स असतात ते आपण नेहमी बरोबर कॅरी करायला हवं, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे, सो ते कार्ड्स असतात. सो या बॅगमध्ये मोस्टली माझं जे काही नेसेसिटीवालं सामान असतं तेवढंच या बॅगमध्ये असतं. तर याशिवाय तुम्ही बघत असाल तर बिझनेससाठी वगैरे लागणारे लॅपटॉप वगैरे याच्यात आहे. याच्यामध्ये माझी सिंगिंगचे वगैरे सगळे नोट्स आहेत ज्याचा मी अभ्यास करत असते, हार्मोनियमचे नोट्स आहेत, त्याच्या अभ्यासाची ही बॅग असं म्हणू शकते, म्हणजे अगदी शाळेचं दप्तर आहे हे माझं. त्याच्यानंतर ही माझी खाऊची बॅग आहे. तर या बॅगमध्ये तुम्हाला सगळ्या भाज्या दिसतील. हा एक ज्युसर आहे जो अगदी कुठेही कॅरी करू शकते, अगदी मला हे खूपच आवडलं आहे. म्हणजे फक्त टू प्रेस केलं की हे चालू होतं आणि हे बंद झालं की मी अगदी फक्त उघडून एखाद्या हाच ॲज अ ग्लाससारखं मी पिऊ शकते. हे खूप मला इझी पडतं डाएट वगैरे फॉलो करताना. कुठेही नाही मिळालं काही तर भाज्यांचं वगैरे ज्यूस बनवलं आहे वगैरे करून अगदी इझिली मी हे खाऊ शकते. बाकी मोस्टली अगदी तुम्ही बघाल की पुदिना वगैरे असं दही आहे, अशा सगळ्या फ्रेश भाज्या आहेत तिथे, कच्च्या भाज्या. तर मला या क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःला मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असतं. सो कच्च्या भाज्या वगैरे खाऊन आम्ही डाएट मेंटेन करतो. जसं पुदिनामध्ये फ्रेशनेस असतो, ब्लडसाठी स्किनसाठी खूप चांगलं असतं. तो आयुर्वेदिकचा सुद्धा अभ्यास बरोबर चालू असल्यामुळे मला या गोष्टींचं थोडंफार ज्ञान आहे आणि त्यामुळे जे काही करता येईल आपल्यासाठी ते मी साधारण आयुष्यात फॉलो करत असते. तर तुम्ही पण करत जा, आपल्या आरोग्यासाठी ह्या खूप चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे मसाल्यांबद्दल मी असं खरंच म्हणू नये की मसाले फारसे खाऊ नका, कारण माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे मसाल्यांचा. खात जा, पण सिलेक्टेड मसाले तुम्ही घ्या, अगदी कमी प्रमाणात गहू हे करून पाण्यामध्ये जेवढ्या तुम्ही भाज्या छान उकळाल व्यवस्थित, तेल वगैरे कमी घालून, तेलही न वापरता तुम्ही तूप जर वापरलं अगदी गाईचं तर ते अजून जास्त तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असेल असं मला वाटतं. तर हे दोन खाऊची बॅग आणि माझी पर्सनल जी काही पर्स असते ते आपण बघितलेलं आहे. मला उगीच फार वजन वगैरे बॅग वगैरे घेऊन मला फिरायला अजिबात आवडत नाही. सो याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे गाडीमध्ये अगदी छोटीशी एवढीच बॅग आहे जी अशी अगदी आपण पाऊच असतो ना छोटासा, तर तशी बॅग आहे. तर मला तेच आवडतं, त्याच्यामध्ये फार फार तर अगदी
पैसे, थोडेसे एक दोन कार्ड्स आणि मोबाईल, याच्या व्यतिरिक्त काहीही बॅगमध्ये घेऊन जायला मला पर्सनली आवडत नाही. पण शेवटी जिथं जिथं ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या गोष्टी तिथे न्याव्याच लागतात. आता वॅनिटी वगैरे घेऊन जावीच लागते मेकअपच्या ठिकाणी जाताना, शूटला जाताना, पण त्या व्यतिरिक्त स्वतःचे पर्सनल बिझनेस हँडल करायचे असतात. सो तेसुद्धा लॅपटॉप हे ते त्याच्या अभ्यासाच्या गोष्टी पण घेऊन जाव्या लागतात. त्या व्यतिरिक्त न्यूमरॉलॉजी, ॲस्ट्रॉलॉजीचा मला खूप अभ्यासाची खूप आवड आहे. सो त्याचा पण आत्ता सध्या माझं ज्योतिर्विज्ञान संशोधन खंड एक, तर याचा अभ्यास आत्ता चालू आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात. पूर्ण दिवसभराचं जे काही शेड्यूल असतं त्याप्रमाणे, जसं आम्ही सेटवरती आल्यानंतर सगळ्यात आधी, म्हणजे कॉल टाईमच्या मी साधारण अर्धा तास आधीच सेटवर येते, कारण मला इथे आल्यावरती दत्तांची पूजा वगैरे करायची असते. एक छोटंसं मंदिर इथे मेकअप रूममध्ये आम्ही स्थापलं आहे, सो त्याची पूजा वगैरे एक 15 मिनिटांमध्ये होते. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग दत्तांची स्तोत्र, अनुसूया मातेची स्तोत्र, ही त्याच्यानंतर पूर्ण म्हटलं. त्याच्यासाठी एक पुस्तक आहे भक्तीसागर म्हणून शरद उपाध्यांचं, तर याच्यामध्ये जे काही मंत्र किंवा स्तोत्र आहेत त्याचं पूर्ण सकाळी वाचन होतं, छान आरती होते, आणि त्याच्यानंतर मग मी मेकअपला बसते. म्हणजे शेड्यूल सकाळची सुरुवात जी असते सेटवर आल्यानंतर, तर ही असते इथे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आणल्या जातातच अगदी. जेव्हा मी पर्सनली कुठल्या तरी कार्यक्रमासाठी किंवा असं बाहेर फिरायला, मूवीला वगैरे जात असेल, तर मी मेकअप अजिबात लावत नाही. पण मेकअप करायला मला आवडतो. सो माझं ऑलरेडी ब्युटी स्टुडिओज वगैरे आहेत पुण्यामध्ये, तो मेकअपचे ऑर्डर्स वगैरे घेतल्या जातात, मी त्यांना ट्रेन पण करते. सो मेकअपमध्ये माझी मास्टरी आहे, मेकअप मी स्वतःच करते आणि मी शिकवते पण. पण जेव्हा मी कॅमेराच्या समोर नसते तेव्हा मी कुठल्याही प्रकारचा मेकअप करत नाही, अगदी पावडरसुद्धा मी अजिबात लावत नाही. सो हे सगळं माझं शेड्यूल होतं, आणि शेड्यूलप्रमाणे ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्याप्रमाणे मी बॅग्स आणते, आणि बॅगेमधलं जे काही सामान होतं ते तुम्ही पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा, कसं वाटतंय. अजून खूप छान छान तुमचे सजेशन्स पण आवडतील, तर नक्की तुम्ही कळवा. तुमचा जो काही फीडबॅक असेल तो आम्हाला कळवा. थँक्यू.